सोन्याचे भाव 55,000 घरात 500 ते 600 रुपयांनी, चांदीचे दर वधारले, ऐन लग्नसराईत सर्वसामान्यांच्या खिशाला बसणार झळ. सोन्याची किंमत दिवसाला 250 रुपयांनी वाढत आहे. सराफ बाजारात प्रति 10 ग्रॅम किंमत 53,600 आहे आणि GST सह सोन्याची किंमत तोळ्याला 55,000 आकडा पार केलाय. यामुळे ऐन लग्नसराईत सोनं महागल्याने सर्वसामान्यांना जास्त पैसे मोजावे लागणार आहेत. सोन्याबरोबरच चांदीचे देखील दर वाढले असून 500 ते 600 रुपयांनी चांदीचे दर वधारले आहेत. सोन्याचं मुख्यतः कारण अजून आपलं एप्रिल ते जून परत लग्नाचे सगळे मुहूर्त आहेत. त्या मुहूर्तात असं लोक म्हणजे आता न्यूजपेपरला आणि असं आर्टिकल वाचलं होतं की त्या ह्या टाईममध्ये कमीत कमी 40 लाख लग्न अजून पेंडिंग राहिल्यात. हा कोविडच्या टायमाला जेवढे लग्न नाही झाले होते ते लग्न आताच लोकांनी असं म्हणत बसलं की चांगलं मुहूर्त म्हणून ह्या लग्नाचं स्टार्ट मिड एप्रिलपासून चालू झाला आहे. आणि ते परत आता तुम्ही शोरूमला बघणार तर पुष्कळ शोरूमला ज्वेलरी इंडस्ट्रीला भीड चालली आहे. आपल्या हिंदुस्थानला असं कस्टम बसलेलं आहे की जवळजवळ मुलगीचं लग्न आलं स्त्रीधन म्हणून त्या मुलगीला आपण काहीच ना काही आपल्या बजेटप्रमाणे 100 ग्रॅम 50 ग्रॅम 200 ग्रॅम ते प्रमाणे आपण देतो. आणि आता नवीन सिस्टमात घरी तुम्ही मुलगी आणतात म्हणजे तुमच्या मुलग्याची बायको आणतात त्याला बी सोनं द्यावं लागतं. म्हणजे हे सगळं बघून सोन्याची मांग भरपूर राहिली आहे. आणि असं एस्टिमेटेड आहेत की कमीत कमी 1400 टन सोना ह्या एप्रिल ते जुलै परत जाणार तो. आणि आता आपण टोटल आपण एक्सपोर्ट आपला 800 साडे 800 टन आहेत, कुठून सोना येणार? मग तरी बी लोकांना म्हणत आहेत की हे आपण जे रिसायकल गोल्ड असतो आपल्या घरी जुनं पडलेलं सोना असतो आणि इन्व्हेस्ट केलेलं सोना असतो ते वापरणार आणि कसं तरी मिड जुलैपर्यंत लग्न होणार. आणि ते बरोबर अशी डिमांड असून भाव बी वाढत राहणार. आज जे भाव आपण 48 49 जे होता आज वाढून 54,000 परत गेलेला आहे. अजून बी भाव वाढवण्याची अजून शक्यता आहे. मिड जुलै परत लग्न असून लोक एस्टिमेट करतात की 55 साडे 55 आणि 56 परत बी सोनं जाऊ शकतो. त्याचं काहीच लिमिट नाही. काय इंटरनॅशनल मार्केटला बरे कारण झालेले आहेत. हे युक्रेन ब्युरो रिपोर्ट SBN मराठी.